जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषात किल्ले राजगडावरील पाली दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान झालेल्या पालखीने गडावर प्रवेश केला आणि एकच जल्लोष झाला। पुष्पवृष्टी आणि तुतारीच्या सलामीने किल्ले राजगडाचा परिसर दुमदुमून गेला। औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी स्वतःसह सहकाऱ्यांची आग्र्याहून सुटका करून राजगडावर पोहोचवण्याच्या घटनेस 354 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल हा आनंदोत्सव राजगडावर साजरा करण्यात आला। पुणे महापालिकाने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 354 आग्र्याहून सुटका स्मृती दिनानिमित्त किल्ले राजगड येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे संस्थापक वसंतराव प्रसादे, सूर्यकांत भोसले, संजय दापोडीकर, रश्मी अनिल मते, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, सतीश सोरटे, योगेंद्र भालेराव, निलेश बारावकर, अभिजित पायगुडे, शशी रसाळ, गुरुदत्त भागवत, अमोल व्यवहारे, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सिद्धार्थ फारखे हे होते, तसेच महिलांचा व लहान मुलांचा सहभागही होता। सकाळी वंश परंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण झाले। त्यानंतर पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पारंपरिक वेशात उपस्थितांनी सहभाग घेतला। आनंदोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजगड पायथ्याच्या येथील पाली गावात गड जागरणाचा कार्यक्रम झाला। राजगड पायथ्याला ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी दीपक कसबे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन करीत या घटनेचे महत्त्व सांगितले। खंडोबाच्या माळावरील कार्यक्रमास निलेश भिसे, सौरव करडे, मारुती आबा गोळे हे वक्ते देखील लाभले व पालगावचे सरपंच शिर्के, पोलीस पाटील दरीडके आदी मान्यवर उपस्थित होते। राजगड परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील देखील सोहळ्याला उपस्थित होते। या उत्सवासाठी अनेक सामाजिक संस्था, पुणे महानगरपालिका, पालीगाव ग्रुप, ग्रामपंचायत यांचे विशेष सहाय्य लाभले।